अन्नपूर्णा बाई शोभामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत हिरवं वाटण कसं बनवायचं ते. हिरवं वाटण अनेक भाज्यांमध्ये वापरलं जातं, स्पेशली नॉनव्हेजमध्ये. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. जवळपास अर्धा किलो लसूण मी घेतला आहे आणि अर्धा किलो आलं जे आहे ते तोडून पाण्यात भिजत घातलं आहे, जेणेकरून त्याची माती लूज होईल आणि मग आपण ते स्वच्छ धुवून बारीक काप करून घ्यायचं आहे. 350 ग्रॅम कोथिंबीर आहे जी आपण दांड्यासहित घेतली आहे, म्हणजे तो रस जो आहे तो मसाल्यामध्ये उतरेल आणि त्याची देखील चव खूप छान येते. जवळपास 50 ग्रॅम कढीपत्ता आहे आणि 50 ग्रॅम मिरच्या घेतल्या आहेत. तर आता आपण हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते पाणी घालून आपल्याला बारीक करावं लागेल, कारण की ते सुक्या ह्याच्यामध्ये पटकन बारीक नाही होणार आहे. आणि हे वाटण जे आहे हे हिरवं वाटण आपण हमखास 10 ते 15 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि ते अतिशय छान राहतं. आणि हे खूप हँडी पडतं आपल्याला जेव्हा आपल्याला खूप घाई असते आणि आपल्याला पटकन एखादी भाजी बनवायची असते तेव्हा आपण हे पटकन वापरू शकतो. स्पेशली आपण जेव्हा इडली डोसाचा जेव्हा बेत बनवतो तेव्हा पटकन ह्याच्यामध्ये नारळ किंवा शेंगदाणे भाजले टाकून ह्याची छान चटणी देखील बनते. तर आपण हे बघतो आहे की किती छान वाटलं गेलं हे हिरवं वाटण. आणि आता तुम्ही देखील हे करून बघा आणि नक्की कळवा कसं झालं ते. या आणि अशा अनेक रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल ते देखील कळवा. थँक्यू.